महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि महात्मा गांधींचे हिंदुत्व ही दोन्ही सुद्धा तशी पक्षपातीच आहेत, त्या विषयामध्ये घुसायचे काही कारण नाही. भगतसिंगांच्या मनावर हे परिणाम झाला की मग या म्हाताऱ्याच्या या मार्गाने जायचे काही कारण नाही. आणि ते त्याच्यानंतर क्रांतिकारक बनले हे उपयोगाचं नाही. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे, त्यांनी सांगितलं होतं या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं जर स्वराज्य मिळायचं असेल ना तर 1000 वर्ष लागतील भारतात, असं लोकमान्य टिळक म्हणायचे महात्मा गांधीच्या पद्धतीने. शेवटी आपल्याला माहित आहे की 1947 ला जे स्वराज्य स्वातंत्र्य मिळालं अहिंसेनं मिळालेलं नाही. 1942 ला जो क्रांतिकारक असा ती चळवळ उभी राहिली, चले जाओ क्विट इंडिया, त्यामध्ये गावोगावी पोलिसांची ऑफिसे जाळणं, रेल्वेचे रूळ उकडणं, सरकारी कचेऱ्या जाळणं, या ज्या घटना घडत गेल्या त्याचा बोध इंग्रजांनी घेतला की आता हा देश सोडण्याशिवाय पर्याय नाही. कुठं तर असं सांगितलं जातं, साबरमती के संत तुने कर दिया कमाल, दे दिया हमी आजादी बिना खडग बिना ढाल. असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्यात, आता 350 लोकांची तर फूट आहेत पा मागं, त्या 350 लोकांच्या सगळ्या क्रांतीचा अपमान केल्यासारखा आहे.